आज किचन सोडून माहिलेकरांचं बाहेर काय चाललंय आपण बघूयात तरी. पूनम, आज काय चालू आहे बाहेर? आज टाइमपास चालू आहे आमचा. का बरं, काय आज शिजवायचं नाही काय? नाही, आज शिजवायचं नाहीये. काय तळायचंय? छान अशी ट्रीट आहे. काय ना, बाहेरचा खाऊ खाणार, खाऊ आणणार, खाणार आणि त्यात तृप्त होणार. तर म्हटलं चला सैला आज मस्त अशी आपण पार्टी देऊ. आज शनिवारची शाळा दांडी वारली. सकाळ सकाळ खूप मोठा पाऊस आला तर त्याच्यामुळे सैली दांडी वारलेली आहे. आणि मग मी काय केलं, नानांनी अगोदर सांगितलं होतं की खूप मोठा पाऊस होतोय, सैला सुट्टी दिली जाणार, नाहीतरी हाफ डेच आहे शनिवार. तर त्याच्यामुळे म्हटलं चला. आणि मग मी काय केलं माहितीये का? काय केलं ते दाखव. दाखवा दाखवा. अगदी खूप काही जास्त वेळ लागत नाही म्हणजे का, तुमच्या सगळ्यांची लहानपणीची आठवण ताजी करेल. आणि मला असं वाटतं बऱ्याचशा जणांना ही रेसिपी हवी सुद्धा असेल, पण करायची कशी हेच माहिती होत नाही. तो पदार्थ आपण बऱ्याचशा वेळेस खाल्लेला आहे, पण करायचा कसा हे माहिती नसतं. तर इथे ना हे आहेत तांदूळ, जे की मी एक 4-5 तास झालं, म्हणजे सकाळी 7 वाजता भिजू घातलेले, आता वाजलेले 11. आणि ही आहे उडदाची डाळ. काय इडली उडीद वडा असला काय प्रकार आहे का तो? इडली उडीद वडा नाहीये, पुढे पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल. आता काय, मला वाटतं तिखट काहीतरी असेल. नाही, गोड आहे. गोड आहे का? गोड आहे. हे ना अगोदर धुवून घेते. राधा चला आता खाली जावा तुम्ही. असलं काय हे दोघांना आता खाली सोडून येतो. आला म्हणतो बोलला म्हणतो. इथे आपण हे डाळ आणि तांदूळ दोन्ही स्वच्छ धुवून घेतलेले. 2 ते 3 वेळा आपल्याला ते धुवून घ्यायचंय, म्हणजे त्याचा जो पांढरटपणा आहे ना तो दूर होतो. आता आपल्याला हे वाटून घ्यायचंय. सगळ्यात अगोदर इथं मी तांदूळ घेते. आणि तांदूळ वाटत असताना किंवा डाळ वाटत असताना आवश्यकतेनुसार पाण्याचा सुद्धा वापर करायचा. रुसलेत काय कोण? एक इकडं एक इकडं. मग काय तर बघा, इथं बघा, हे अशा पद्धतीने ना एकदम फाईन असं वाटून घ्यायचंय आपल्याला. एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं. आता आहे ना मी डाळ वाटून घेतली. मग अशी तुम्ही तांदळाची कन्सिस्टन्सी बघितली आणि आता डाळीची बघा. डाळ वाटताना आहे ना आपल्याला कमीत कमी पाणी घालून असं ज्या छान एकदम बारीक अशी ही वाटून घ्यायची. हे मिश्रण आहे ना खूप जास्त पातळ नाही झालं पाहिजे. आणि जर बाय चान्स तुमच्याकडनं पातळ झालंच, जर तुम्ही पहिल्यांदाच करताय आणि काही झालं, समजा थोडं पाणी जास्त पडलं, तर काय करायचं माहितीये का? अगदी 1-2 चमचे रवा घ्यायचा आणि ह्यात टाकायचा. मग ते थोडस घट्ट सर होते, त्याला भिजू द्यायचं 10-15 मिनिटं. हे आता काढून घेते. प्रत्येक गोष्टीला पर्याय आहे म्हणा. हो, प्रत्येक गोष्टीला पर्याय आहे. रेसिपी अर्धवट सोडायची नाही, व्यवस्थित असं एकत्रित करून घेऊया. तुम्ही बघू शकता छान मस्त घट्ट सर असं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. व्यवस्थित असं आपण हे एकत्रित केलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 2 इन्ग्रेडियंट टाकायचे. पहिला म्हणजे लाल रंग आणि सोड. आता आहे ना आपल्याला याच्यामध्ये सगळ्यात अगोदर हा जेल कलर टाकून घेऊयात. हा जेल कलर आहे, खूप जास्त डार्क असतो, अगदी छोटासा थेंब टाकते. तुम्ही पावडर कलर सुद्धा वापरू शकता, अगदी थोडस. मला वाटलं आज येत नाही ते न येऊन त्याला जायचंय कुठं. आता याच्यामध्ये आपण सोडा टाकून घेतो. तर इनो काय वापरू शकतो का त्याला? नाही नाही, इनो पेक्षा कसं सोडाच बरा पडेल. आणि इथे तुम्ही बघू शकता सोडा मी किती घेतलेला आहे, म्हणजे हा 1/2 चमचा झाला. इथपर्यंत असता तर 1/2 चमचा पूर्ण भरलेला तर नाहीच आहे. हा 1/2 चमचा सोडा आपण घेतलेला आहे. टाकून घ्यायचा आणि आता हलवून घ्यायचा. जेल कलरचं तुम्ही बघू शकता, अगदी थोडा टाकलेला आहे तरी सुद्धा असा डार्क व्हायला लागलेला आहे. आपल्याला ज्या पद्धतीचं हे बॅटर हवं होतं ना, अगदी सेम तशा पद्धतीचं हे राहिलेलं आहे. याचा रंग तुम्ही बघू शकता हलका असा गुलाबी आहे. त्याचबरोबर याची कन्सिस्टन्सी खूप जास्त महत्वाची आहे. बरं का, तेल गरम झालेलं आहे आणि अगदी छोटे छोटे असे भजे. येस, भजी सोडून घ्यायची. खरं काय भजे करायला लागले काय? तांदळाचे हे जे भजे खाऊन तर बघा. लो फ्लेम वरती हे तळून घ्यायचं, म्हणजे आतमध्ये पर्यंत ते तळलं जात. आता आपण दुसरी बॅट सोडून घ्यायची. ते तर माझी शेवटचे आपले तळून झालेले तुम्ही बघू शकता. मस्त दिसतायत ना, आठवण आली ना? कोणाकोणाला आठवण आली मला कमेंट करून नक्की सांगा. आता हे जे असं झालंय ना,
थोडस. ते काय होतं, आपलं बॅटर आहे आणि इथं मी थोडीशी खोलगट कढई घेतली, त्याच्याऐवजी तुम्ही अशी पसरट कढई घ्या, येणार नाही छान गोल गुळगुळीत येतील आणि तरीही असं थोडस येतच, कारण की आपण जिथनं ते बॅटर सोडलेलं आहे ना हा त्याचा शेंडा असतो. तर काही नाही, हा असा कट केला की मस्त असा गोल आपला हा गुलाबजाम तयार होतो. नाही कट केला तरीही चालतोय, कारण की आपल्याला घरीच खायचंय, फक्त फील आणि ती चव जास्त महत्वाची आहे. तर चला आता ह्याला आहे ना गोड करण्यासाठी आपल्याला पाक तयार करायचा आहे. इथं मी हा सॉस पॅन घेतलेला आहे आणि एक वाटी साखर. तुझं सगळं खरं झालं, ही एक वाटी साखर पण झाली, पण ज्या वेळेस तू सुरुवातीला साहित्याचं प्रमाण घेतलं ते प्रमाण काय ते ना. बरोबर आहे, ही सगळ्यांची ओरड असते बरं का. एक मिनिट, पाणी आधी टाकते, साखर बुडेल ना इतपत आपल्याला पाणी टाकायचं. आता ही विरघळू देते, तोपर्यंत तुम्हाला प्रमाण सांगते. ह्या वाटीने मी साखर टाकली आहे, तर ह्याच वाटीनं एक वाटी तांदूळ घेतले होते आणि अर्धा वाटी उडदाची डाळ आणि एक वाटी साखर. पाक आपण आहे ना ज्या पद्धतीनं जिलेबी किंवा बालुशाही गुलाबजाम याच्यासाठी करतो ना तशा पद्धतीचा हवाय. साखर पूर्णपणे विरघळू द्यायची आणि मग नंतर गॅस बंद करायचा. हलका असा चिकटसर झाला की आता याच्यामध्ये हे मी टाकून घेते. एका वेळेस बसतील तेवढे टाकते आणि खूप जास्त वेळ आपल्याला ते ठेवायचं पण नाही आहे. असं मिक्स करायचं, त्याला पाक असा लागला पाहिजे. याच्या आतमध्ये पाक असा गेला की नाही हे काढून घ्यायचे. हे कसं आहेत माहिती आहे का, आता तुम्ही आहे ना बघा, हे केल्या केल्या खायचे नाही, शिळे करून खायचे. थोडेसे ह्याला शिळे होऊ द्यायचे मग खायचे, कारण की काय आहे ना आपण जे खाल्लेले होते ना ते शिळेच होते, कारण की केल्या केल्या आपल्याला कोणीच दिले नव्हते ते. आणि जसे जसे ते मुरतील ना तसे तसे मग त्याचा जो फ्लेवर आहे ना तो आतमध्ये पर्यंत जातो आणि छान लागतो. तर त्याच्यामुळे हे तशाच पद्धतीनं खायचे. दोन दिवस वाट बघायची का? दोन दिवस नका बघू, पण दोन तास तरी बघा. असं आहे, मला वाटतं दोन तास तरी राहतील का नाही काय माहिती. पण काय होतं, नवीन नवीन आहे ना सुरुवातीला तुम्हाला असं पाक आतमध्ये मुरल्यासारखा वाटणार नाही. जसं जसं त्याला वेळ जाईल ना तसं तसं तुम्हाला ते पाक आतमध्ये गेल्याचं ते फील होईल. परत तुम्ही म्हणताल की टाईमली रेसिपी सांगितली आणि प्रमाण योग्य नव्हतं का, ते गोड लागत नाहीये. गोड लागत नाहीयेत नाही, करून लपून ठेवा आणि मग घरच्यांना दोन दिवस आले द्या. असं काढून आणि मधनं मधनं ह्याला खाली पण हलवायचं बघा, ते एकमेकांना चिटकून बसते. हे मी काय केलं, एका पसरट प्लेटमध्ये परत टाकले आणि वरण हा आपला जो शिल्लक राहिलेला पाक आहे ना हा पसरवून घेतलेला. एक पाच दहा मिनिटांनी त्याला असं हलवून घेते. आता आहे ना आपण पाक जसा टाकलाय ना तेव्हापासून एक 10 ते 12 मिनिट झालेले आहेत बरं का. तुम्ही बघू शकता पाक असा याच्यावरती चढायला लागलेला आहे आणि याच्यावरती चढला आणि तो थंड झाला ना तसं तो आतमध्ये पण त्याची गोडी मुरते. आणि मी सांगतानाच तुम्हाला सांगितलेले की हा पदार्थ आपल्याला ताजा ताजा खायचा नसतोच. जर तुम्ही ताजा खाल्ला तर तुम्हाला त्याची ओरिजिनल चव समजणार नाही, लक्षात येणार नाही. तर त्याच्यामुळे तुम्हाला तो एखाद दुसऱ्या दिवशी म्हणजे आज केला ना मग उद्या तुम्ही खाऊ शकता, म्हणजे त्याची ओरिजिनल फील तुम्ही घेऊ शकता. आणि परत काय होतं, बऱ्याचशा जण ऐकताना व्यवस्थित ऐकत नाहीत आणि परत मध्यात पूनम ताईंनी सांगितलं तसं केलं आणि माझं असं झालं. तसं काही नाहीये बघा, आता मी ह्या ताटात नाही ह्या ताटात या ताटात नाही या ताटात करत आहे की जेणेकरून ते एकमेकांना चिटकून पण बसू नयेत. हे पाक केलं आणि ह्याच्यात टाकला की आपलं काम संपत नाहीये, तिथनं पुढे सुद्धा आपल्याला थोडा थोडा वेळ आणि ह्यातनं त्यातनं ह्यात करावं लागतंय. म्हणजे हे असे सेपरेट सेपरेट राहतायत. तुम्ही बघू शकता साखरवरती हे ना आणखीन हलकं गरम आहे, त्याच्यामुळे मी हे तुम्हाला फोडून सुद्धा दाखवणार नाही किंवा तोडून सुद्धा दाखवणार नाही की आतनं कसं झालंय. मला असं वाटतंय ना मी 1 ते 2 तास थांबते, उद्याचं मी नाही वाट बघू शकत, फक्त 1 ते 2 तास थांबते. म्हणजे आतमधनं ते कशा पद्धतीचं झाले हे मी तुम्हाला दाखवू शकते आणि तोपर्यंत हे वर्ण सुद्धा व्यवस्थित सेट होईल. थोडस हलका असा कडकपणा असतो ना वरती, तर तसा पण ह्याला येईल. काय झालंय सई? नाही खात होती. बर खा, आता घेतलंय तर खा. 1-2.5 तास झालेले बर का तरी, पण बिचारीचा दातच तुटतायत, काय करावं आता. आणि तो पडलेला दात आहे ना तो आणखीन आला पण नाही, मला वाटतं 1-2 आठवडे झालं पण तो काही आला नाही. काय लागतंय? भारी लागत. कशासारखं लागतंय समोर? काकांनी गुलाबजाम.
तर बघा छान मस्त असे आपले हे गुलाबजाम तयार झालेले आहेत. तरी नक्की ट्राय करा आणि हे आमच्या नवऱ्यासाठी. नाही तो खा अगोदर बघूयात. मी बरं दाबा एक मिनिट तुम्हाला ना मी एक असा आत्म फोडून दाखवते. हे ना जसा जसा वेळ जाईल ना तसं तसं आणखीन छान होत जातं. हे बघा हे आत्म तसंच दिसते. सही लागते कस लागते तर छान. त्यामुळे दुसरा पण चालू. जसं जसं शिळा होत जाईल ना शिळा म्हणजे कसं माहिती का मुरत जाईल तसं तसं. काही पदार्थ ताजे खाण्यापेक्षा शिळे खाणे जास्त मजा असते. खरंच छान लागते. नक्की ट्राय करा. चला तर मग आजची आमची ही रेसिपी लहानपणीची आठवण तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.